पुरस्कार सोहळ्यात आलेले उपस्थित सर्व पदाधिकारी सर्वांना नमस्कार। आणि माननीय सुनील मोरे साहेबांनी हे भव्य दिव्य आयोजन केलेले आहे। आज आपल्या माता भगिनींसाठी जरा स्वतःसाठी एकदा टाळ्या वाजवा आणि साहेबांसाठी जोरदार टाळ्या। तर माझा परिचय, मी मोठमोठ्या सिरियल मध्ये छोटे छोटे रोल केलेले आहेत, जसे छत्रपती संभाजी मालिका, जिजा माता, एक घर मंतरलेलं, त्यासोबतच छत्रीवाली। तर आता एका चित्रपटाची चर्चा सध्या खूप जोरात आहे, कुठला सध्या खूपच चित्रपट आहेत, झुंडे, पावन खिंडे, पण एक चित्रपटाची चर्चा खूप आहे ती अजून पण आहे, कुठली? पुष्पा, झुकेगा नाही साला। त्या चित्रपटामध्ये सगळंच काही फेमस झालं, डायलॉग, हिरो, हिरोईन, सगळंच। त्या चित्रपटातला जो हिरो आहे तो काय बोलतो माहितीये का? पुष्पा, पुष्पराज, मैं झुकेगा नाही साला, स्वतः वाकडा चालतोय। या पुष्पा नावाचं इतकं स्टँडर्ड वाढलंय की आता पुष्पा नावाची कामवाली बाई पण पगार वाढवून मागते। आणि लोक बोलतात पण, अरे पुष्पा पाहिली का? हो बो पाहिली, काय दिसते? तीन मुलांची आई वाटत ती? अरे मी चित्रपटाची गोष्ट करतोय। तर हा चित्रपट आणि या चित्रपटाचा जो डायलॉग होता, झुकेगा नाही साला, याची डबिंग केली होती आपले मराठमोळे ऍक्टर श्रेयस। समजा ही डबिंग दुसरे बॉलिवूड ऍक्टर जर करतील तर काय मजा येईल, काय फन होईल। तर सर्वप्रथम पुष्पा, पुष्पराज, मैं झुकेगा नाही साला ही डबिंग करतायत आपले महाराष्ट्राचे दमदार ऍक्टर नाना पाटेकर। आवडलं तर नक्की टाळ्यांनी आशीर्वाद द्या। अच्छा सर, पुष्पा, पुष्पराज, मैं झुकेगा नाही साला, मैं नाही झुकेगा, हे माझं नाही, जरा समजायस को, मराठी माणूस कधी कोणासमोर वाकत नसतो, हे याला वाकव रे। याच्यानंतर डबिंग करतात अमिताभ बच्चन साहेब, पुष्पा, पुष्पराज, अरे बैठो देखे क्या है कि हम जहाँ पे खड़े होते हैं लाइन वैसे शुरू हो जाती भाई साहब। पुष्पा, पुष्पराज, मैं झुकेगा नहीं साला। त्याच्यानंतर डबिंग करतात आपले अनिल कपूर साहेब, अरे पुष्पा नाम सुन के फ्लावर समझा क्या? अरे गोभी समझा, आलू समझा, टमाटर समझा, अबे डेढ़ गली के मामूले गुंडे उठा के छका डालूंगा साले, बोले तो एकदम छठा झुकेगा नहीं सर। याच्यानंतर डबिंग करतात अजय देवगन, अरे पुष्पा नाम सुन के फ्लावर समझा क्या? फ्लावर नहीं है, फायर हूँ, फायर हूँ, अरे चला के राख कर दूंगा, पुष्पा, पुष्पराज, भाई झुकेगा नहीं साला। आता डबिंग करतात परेश रावल, यार देवा पुष्पा नाम सुन के फ्लावर समझा के रे, गोभी समझा के रे बाबा, आलू समझा, ये बाबा उठा ले रे बाबा उठा ले, मेरे को नहीं दिए पुष्पा या फुसका है। याच्यानंतर डबिंग करतात आमच्या सर्व स्टँड अप कॉमेडियनचे महागुरु जॉनी लिवर, ज्यांच्या संस्थेत मी मेंबर आहे, मिमिक्री आर्टिस्ट असोसिएशन मुंबई। तर जॉनी लिवर साहेब बोलतात हा डायलॉग, अबे पुष्पा नाम सुन के फ्लावर समझा का येडे, अबे वो फ्लावर नहीं है, आलू है आलू, क्योंकि वो हीरो का नाम है अल्लू अर्जुन, बार बार कहता है झुकेगा नहीं साला, झुकेगा नहीं साला, लेकिन जिसकी शादी हुई ना बाबा, बीवी के सामने अच्छे अच्छे को झुकना पड़ता है, और बीवी जिस जिसकी शादी हुई ना उसको बीवी रोज लेक पीस खिलाती है, मेरी बीवी बिमला बेन सूरत वाली रोज कमर से मारती बाबा, कमर टूट जाती है। त्याच्यानंतर तुमच्या समोर एक आवाज सादर करतो, ज्या आवाजासाठी मला बऱ्याच ठिकाणी जास्त लोकांकडून प्रतिसाद येत असतो, तो म्हणजे इंदुरीकर महाराज। तुम्हाला आवडतात का महाराज? महाराष्ट्रात खूप कमी आहेत त्यांचा आवाज काढणारे, तरी प्रयत्न करतो आणि मी अपेक्षा करतो की तुम्हाला आवडेल, माननीय सन्माननीय इंदुरीकर महाराज। अरे भंगरी भोंगरी प्रेम करू नका, प्रेम करता त्याला क्वालिटी पाहिजे, दर्दा पाहिजे, उठला शंभळे प्रेम करतोय, मुलगी ग्रॅज्युएट आहे आणि मुलगा गवंड्याकडे कामाला आहे, दिल दिया आहे ईद भी देंगे, फुले गुलाब का रे आग लावत्या फुला, मुलगी पाहायला जातो मुलगा 20 रुपयाचा चष्मा घेतो लिंबा खालचा, आणि मुलगी पाहायला गेल्यावर
पोह्याचा कार्यक्रम आजकाल कांदे वाग झाले त्यामुळे पोह्यामध्ये कांदे दिसतच नाही महाराज कांदे पोहे ते वांदे पोहे झाले ज्यांनी ज्यांनी लव मॅरेज केलं दरवाजे लावून बांधले का शिक्यात रे दरवाजे लावून बांधले का शिक्यात आणि ज्यांनी ज्यांनी गोऱ्या बायका केल्या त्यांच्या बायका पडून केल्या महाराजांचं कीर्तन ऐकून एकाला काळी बायको केली तो एके दिवशी महाराजांकडे पडत आला महाराज तुमचं कीर्तन ऐकून मी तर काळी केली ती पण आली अरे मी आता रंगाची गॅरंटी देऊ का बायकोच तुझं तू बघ बाबा 15 दिवस झाले तर माझीच फरार आहे धन्यवाद खूप काही गोष्टी आहेत पण इथं टायमिंगचा अभाव आहे तुम्हाला माझी कॉमेडी मिमिक्री आवडली असेल तर तुम्ही मला युट्यूब वरती विलास कुमार सिरसाट किंवा कॉमेडी का चॅप्टर या नावाने सबस्क्राइब करू शकता आणि मी पुन्हा एकदा धन्यवाद करतो सुनील मोरे साहेब आणि आयोजक सर्वांचं धन्यवाद धन्यवाद.